हॅलो गाईज वेलकम टू ई डी एज्युकेशन गाईज एन टी सी नेट किंवा एम एस सेट या दोनही एक्झामचा जे विद्यार्थी स्टडी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी व्ही पी डी एज्युकेशनतर्फे एक छोटसं आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला संपूर्ण मी सांगणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करा तिथेही सर्व अपडेट्स प्रोव्हाइड केले जातात तर चार महिन्यापूर्वी आपण पेपर साठी संपूर्ण क्रॅश कोर्स हा सुरू केला आहे आणि त्यामध्ये टोटल एट युनिट आपण कव्हर केलेला आहे पेपर चे त्यामध्ये आपण टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टिट्यूड असे टोटल एट युनिट कव्हर केलेत फक्त दोन युनिट आपले पेंडिंग आहेत ते म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन त्याला आपण डी आय म्हणतो ठीक आहे हे दोन युनिट आपण कव्हर करणारच आहोत एक्झाम येऊपर्यंत पण त्यासोबत आपण ई एम सी क्यू सिरीज देखील सुरू करणार आहे ती देखील युनिट वाईज म्हणजे जसं आपण क्रॅश कोर्स पूर्णपणे युनिट वाईज कवर केला आहे त्याचप्रमाणे आपण एम सी क्यू सिरीज देखील युनिट वाईज कव्हर करून घेणार आहोत तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये या चॅनलवर तर गाईज हे छोटंसं अपडेट आहे म्हणजे जोपर्यंत तुमचा एक्झाम येत नाही ऑगस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा एक्झाम होणार आहे नेटचा त्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर एम एस सीटचा देखील विद्यार्थ्यांचा एक्झाम होणार आहे त्या विद्यार्थ्यांचा जोपर्यंत एक्झाम येत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वच्या सर्व युनिट्सवर एम सिक्यू सिरीज प्रोवाइड केली जाणार आहे आणि या एमसीक्यू सीरीज मध्ये पेपर फर्स्ट आहे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर त्यामध्ये एम एस सीट चे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर त्याचबरोबर युजीसी नेटचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हे सर्व क्वेश्चन पेपर आपण कव्हर करणार आहे त्याचबरोबर एक्सपेक्टेड एम सी क्यूज देखील आपण यामध्ये ॲड केलेले आहेत तर काहीच आय होप तुमच्यासाठी पॉझिटिव्ह अपडेट असेल म्हणजेच क्रॅश कोर्समध्ये तुम्ही बरेच कन्सेप्ट ह्या क्लिअर केल्या आहे आता त्या कन्सेप्टला तुम्हाला टेस्ट करण्याची गरज आहे एमसी क्यूज मार्फत म्हणजे सी क्यूजमध्ये तुम्हाला आन्सर येत आहे का नाही हे तुम्हाला कळल आणि जे आपण कन्सेप्ट अंडरस्टँड केली ती योग्य आहे का नाही हे देखील तुम्हाला कळल तर गैज या पॉईंट ऑफ आप व्यूने आपण एम सी क्यू सिरीज सुरू करणार आहोत टोटल दहा युनिटवर कारण क्रॅश कोर्स सुरू करतानाच म्हणजे चार महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्हाला एम सी क्यू सिरीज देखील मी प्रोव्हाइड करणार आहे आणि म्हणल्याप्रमाणे तुम्हाला एम सी क्यू सिरीज ही उद्यापासून प्रोव्हाइड केली जाणार आहे तुम्ही याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल याची तुम्हाला गॅरंटी देतो कारण नुसत्याच थिरीला वाचून उपयोग होत नाही त्यासाठी तुम्हाला एम सी क्यू सिरीजचा पण अभ्यास करावा लागतो कारण जो अल्टिमेट एक्झाम आहे तो एम सी क्यू सिरीजचा होणार आहे म्हणून जेवढी एम सी क्यू सिरीजची प्रॅक्टिस करताल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल होणार आहे तर गाईज मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं ॲडव्हान्टेज चालतं आणि आपल्या चॅनलचे जवळपास शंभर प्लस विद्यार्थी फ्रीच्या लेक्चरने काय झालं ते नेट आणि सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत तुम्ही क्वालिफाय होऊ शकता एक्झाम अवघड नाही फक्त तुमचा ऍप्रोच थोडा बदलला पाहिजे ठीक आहे तर हे अपडेट होतं व्हीपीडी एज्युकेशन तर्फे तुम्हाला एमसी क्यू सिरीज ही उद्यापासून प्रोवाइड केली जाईल आणि जे आपले मॅथमॅटिकल आणि हे दोन टॉपिक राहिले ते देखील आपण कव्हर करूनच घेणार आहोत ठीक आहे तर एक अपडेट होतं तुम्हाला एम एस किंवा यू किंवा यूजीसी नेट या एक्झाम बाबती कुठलाही डाऊट असेल तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्व डाऊट्स मी एक व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर करून देईल ठीक आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना अनेक डाऊट्स असतात ते डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता उद्या तुम्हाला एम सी क्यू सिरीजचा फर्स्ट लेक्चर हे अपलोड केलेलं भेटेल